नागपुरात 16 एप्रिलला होणाऱ्या महाविकास आघाडीच्या वज्रमूळ सभेला भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी विरोध दर्शवलेला आहे आणि या संदर्भातलं पत्र त्यांनी एनआयटी सभापतीला दिलेलं आहे. बघा हे पत्र आहे, कृष्णा खोपडे आमदार पूर्व नागपूर आणि हे पत्र दिलेलं आहे नासूपुर म्हणजे नागपूर सुधार पडण्याच्या सभापतींना. आणि एकूणच हे जे क्रीडांगण आहे, हे जे मैदान आहे ज्या मैदानावर महाविकास आघाडीची सभा होणार आहे, हे क्रीडांगण आहे, खेळाचं मैदान आहे आणि त्यामुळे या ठिकाणी सभा होऊ नये अशा पद्धतीचं हे पत्र आहे. आपल्यासोबत कृष्णा खोपड्यात भाऊ, महाविकास आघाडीची सभा होणार आहे दर्शन कॉलेजच्या मैदानावर, त्या ठिकाणी होऊ नये असं तुम्ही पत्र दिलेलं आहे, काय म्हणणं आहे? नागपूर शहरामध्ये आमचे नेते गडकरी साहेब फडणीस साहेबांनी मिळून 113 मैदान क्रीडा क्षेत्रासाठी डेव्हलपमेंट केले, त्यापैकी हे दर्शन कॉलोनीचे एक मैदान आहे. याच्यामध्ये 1 करोडच्या वर्त रुपया त्या ठिकाणी खर्च झाला आणि त्या मैदानाच्या उपयोगात मुलं क्रिकेट खेळतात, व्हॉलीबॉल खेळतात, टुर्नामेंट भरवतात. नागपूर शहराची टुर्नामेंट झाली, विदर्भाची टुर्नामेंट झाली, महाराष्ट्राची टुर्नामेंट त्या ठिकाणी झाली आणि म्हणून हे क्रीडा क्षेत्रासाठी राखीव आहे ना. उच्च न्यायालयाची गाईडलाईन बी या मैदानासंदर्भात आणि म्हणून या मैदानामध्ये जास्तीत जास्त कॅपॅसिटी तुम्ही अगर पकडली, स्टेज आणि सुरक्षा कवच पकडलं तर जास्तीत जास्त 500-700 खुर्च्या लागू शकते आणि सतरंजा टाकून बसले तर जास्तीत जास्त 700-700 वर तर लोक बसू शकत नाही अशा प्रकारचे हे मैदान आहे. आणि या मैदानाच्या लोकांनी ऑलरेडी पहिलेच एनआयटीला पत्र दिलं आहे का या मैदानामध्ये राजकीय या मैदानाचा वापर होऊ नये, राजकीय वापर झाला तर हे मैदान सत्यानाश होईल आणि म्हणून ऑलरेडी सगळ्या लोकांनी, कारण ती भरगच्च वस्ती आहे आणि त्या सगळ्या नागरिकांनी नागपूर सुधार पडण्यातले याच्या अगोदर सुद्धा पत्र दिलं आहे का कोणालाही राजकीय उपयोगासाठी हा मैदान देऊ नये, कारण या मैदानाच्या माध्यमातून हजारो लोकांचं भविष्य उज्ज्वल होत आहे, हजारो लोक या मैदानाचा लाभ घेत आहे आणि म्हणून या ठिकाणी या मैदानामध्ये हे महाविकास आघाडीची सभा तुम्ही दुसऱ्या ठिकाणी घ्या ना. आम्ही रोज पेपरले वाचतो 50,000 येणार आहे, 25,000 येणार आहे, आता कस्तुजन पार्क आहे, यशवंत स्टेडियम आहे, तुमच्या 2-4-5 हजाराच्या निपटाचे असेल तर तुमचं चिकनीस पार्क आहे, या ठिकाणी हजार लोक बी येऊ शकत नाही आणि भरगच्च वस्ती आहे आणि म्हणून क्रीडा क्षेत्रातलं हे मैदान आहे आणि म्हणून याचा उपयोग हा क्रीडा क्षेत्रासाठी झाला पाहिजे. आमच्या सभेला काही विरोध नाही, सभेचं काही आम्हाला घेणं देणं नाही. खेळाचं मैदान आहे पण एकच दिवसाची सभा आहे, एका दिवसासाठी त्या ठिकाणी खेळ होणार नाहीये. नाही नाही, देताच येत नाही ना. असं अगर तुम्ही करायला लागले, असं अगर करायला लागले तर उद्या हे ह्या पक्ष घेईन, परवा तो पक्ष घेईन, परवा तो पक्ष घेईन आणि याच्यामध्ये विशेष बाब आहे का नागपूर सुधार पन्नासनी यांना परवानगी देताना सभापतीची मान्यता घेतली नाही संबंधित अधिकाऱ्यांनी, बाहेरच्या बाहेर परवानगी दिली आहे आणि म्हणून मी सभापतीला बी बोललो, संबंधित अधिकाऱ्याला बी बोललो आणि त्यांनी सांगितलं का मी आता कालच फाईल पुटप साहेबाकडे केली आहे आणि परवानगी घ्यायच्या अगोदर त्यांनी सभापतीचं लक्ष केंद्रित केलं असतं तर हा प्रकार घडला नसता आणि म्हणून यांच्या तुम्ही सभा कुठे घ्या, आम्हाला काही घेणं देणं नाही. आमच्या आम्ही सक्षम आहोत सगळे कार्यकर्ते आणि म्हणून या मैदानाचा उपयोग राजकीय उपयोग होऊ नये, या मैदानाचा सत्यानाश होऊ नये आणि म्हणून सगळ्या नागरिकांची मागणी आहे. काल बी आपण त्या ठिकाणी मैदानामध्ये गेलो होतो, लोकांच्याही विरोध आहे, खिलाडीच्या बी विरोध आहे, नागरिकांच्या बी विरोध आहे आणि म्हणून हे सभा आपण कुठेही घ्या अशी आमची विनंती. विरोध आहे सभेला या ठिकाणी? बिलकुल, या सभेला आमच्या टोटली विरोध आहे कारण हे मैदान डेव्हलपमेंट मुलांसाठी केलाय, क्रीडा क्षेत्रासाठी हे मैदान डेव्हलपमेंट केलाय आणि याच्या या मैदानाचा सत्यानाश होऊ नये, कारण तिथं बल्ल्या गाळण, तिथं गड्डे करण या मैदानाचा उपयोग होऊ नये आणि सर्व उच्च न्यायालयाचे गाईडलाईन्स आहे आणि या गाईडलाईन्सले बी एनआयटीने साईड ट्रॅक करून हे मैदान दिलं हे दुर्भाग्य आहे. नक्कीच महाविकास आघाडीची सभा ज्या मैदानात होणार आहे ते मैदान जे आहे ते खेळायचं मैदान आहे आणि त्यामुळे या ठिकाणी महाविकास आघाडीची सभा होऊ नये अशी भूमिका जी आहे ते भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी घेतली आणि त्या संदर्भातलं पत्र जे आहे त्यांनी एनआयटी कडे दिलेला आहे. कॅमेरामॅन सौरभ भोले सह संजय डाप, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.